कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यामध्ये एका डॉक्टर दाम्पत्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. डॉक्टर उद्धव आणि डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी गेली 40 वर्ष रुकडी गावाच्या खेड्यामध्ये दवाखाना चालवत होते. रात्री दरोडेखोरांनी हत्या करून कुलकर्णी दाम्पत्यांच्या घरातला बराच ऐवज लांबवलाय. कुलकर्णी दाम्पत्याचं घर आणि दवाखाना एकत्रित होतं. रुग्णसेवेचा वसा घेऊन काम करणारे हे दाम्पत्य अपरात्री गरीब रुग्णांसाठी उपलब्ध होत असे आणि त्यामुळे त्यांच्या जाण्यानं साऱ्या पंचक्रोशीमध्ये सध्या हळहळ व्यक्त होतीये. आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे आपल्या बरोबर आहेत. रवींद्र, कशी नेमकी घटना घडलीय, काय पोलिसांचा आता तपास सुरू आहे? रवींद्र, आपण रवींद्र कांबळे यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. मात्र ही महत्वाची बातमी, कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले इथून मोठा ऐवज लुटून दरोडेखोर पसार झालेले आहेत. मात्र या डॉक्टर दाम्पत्याच्या हत्येमुळे पंचक्रोशीत एकच हळहळ व्यक्त होतीये. रात्री अपरात्री सुद्धा सेवेसाठी उपलब्ध असलेले डॉक्टर दाम्पत्याची हत्या केली कुणी असा प्रश्न सध्या गावकरी या प्रश्नामध्ये आहेत. या हत्येमुळे पंचक्रोशीत एकच हळहळ व्यक्त होतीये. दरोडेखोरांनी त्यांची हत्या केली असावी. त्यांच्या घरातून बराच ऐवज लंपास करण्यात आला. या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे आपल्या संपर्कात आलेले आहेत. रवींद्र, कशी नेमकी सगळी घटना घडलेली आहे आणि पोलीस तपास कुठल्या दिशेनं सुरू आहे, कसा उलगडा होतोय, काय सगळ्या गोष्टींचा? अनुपमा, प्राथमिक दर्शनी चोरीच्या उद्देशानं हा खून झाला असल्याचा पोलिसांचा संशय आहे. रुकडी येथील डॉक्टर उद्धव आणि प्रज्ञा कुलकर्णी या डॉक्टर दाम्पत्याचा निर्घूणपणे असा खून करण्यात आलेला आहे. त्यांची गळा चिरून हत्या करण्यात आलेली आहे. धारदार शस्त्राने यांची हत्या केल्यानंतर चोरटे त्या ठिकाणाहून पसार झालेले आहेत. जेव्हा ही घटना शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांना त्यांनी ही माहिती कळवली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत. फिंगरप्रिंट एक्सपर्ट असतील किंवा श्वान पथक असेल हे सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे. घरातील कपाट हे अस्ताव्यस्त असल्यामुळं चोरीच्या उद्देशानं खून झाला असावाचा असा पोलिसाचा प्राथमिक संशय आहे. मात्र हे दाम्पत्य हे फार लोकप्रिय असं डॉक्टर दाम्पत्य होतं. समाजकार्यामध्ये यांचा मोठा वाटा होता आणि गोरगरिबांचा डॉक्टर अशी ह्या कुलकर्णी दाम्पत्याची ओळख होती. त्यामुळे त्यांचा खून झाल्यामुळं या परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते. दरम्यान या ठिकाणी पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे आणि माजी खासदार निवेदिता माने ह्या सुद्धा या घटनास्थळी आलेल्या आहेत. या ठिकाणी मोठा असा पोलीस बंदोबस्त पण तैनात करण्यात आलेला आहे. लोकांनी सुद्धा या ठिकाणी गर्दी केलेली आहे. मात्र एकंदरीतच या घटनेमुळे या परिसरामध्ये हळहळ व्यक्त होते आणि पोलिसांनी आता तपास गतीने सुरू केलेला आहे. अनुपमा, धन्यवाद रवींद्र दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी आणि अपडेट्स आपल्याकडून या बातमीविषयी जाणून घेत राहू वेळोवेळी. तूर्तास धन्यवाद. रवींद्र कांबळे यांचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. हातकणंगले मधली ही घटना आहे का, डॉक्टर दाम्पत्याचा खून करण्यात आहे. प्राथमिक तपासानुसार दरोडेखोरांनी चोरीच्या उद्देशाने हा खून केला असावा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.